शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये उद्धव ठाकरे आणि अजित पवारांचं नाव घेण्यात आलंय, पण आज संतोष बांगर यांनी ती क्लिप आपली नसल्याचा दावा केलाय. बघूया त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट. प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला हे पाहणं सॉलिड त्रास देते. बस संतोष बांगर मेला रे बाबा, त्याचा ऍक्सिडेंट झाला. हा ऍक्सिडेंट झाला म्हणलं संतोष बांगरचा. तिच्या माय तिच्या आणि तिया शिंदेच्या शिवसेनेतले आमदार संतोष बांगर आणि हिंगोली जिल्ह्यातला एक नागरिक यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिप मध्ये चांगल्या शब्दांपेक्षा शिव्यांचाच भरणा अधिक आहे. ऍक्सिडेंट झाला म्हणलं संतोष बांगरचा. बांगर यांनी समोरच्या व्यक्तीला शिविगाळ करताना उद्धव ठाकरे आणि अजित पवारांसह काही स्थानिक नेत्यांचीही नावं घेतली आहेत. दांडेगावकर, मुंदडा, मुसलमानाच्या पारदेच्या बांगर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गटाच्या युवा नेत्या अयोध्या पोळ यांनी ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे. प्रिय लाडक्या, गद्दार अन टुकार संतोष बांगर दाद्यास, दादुड्या सस्नेह जय महाराष्ट्र रे भावड्या, जर तुझी अन माझी शिव्या देण्याची स्पर्धा लागली तर तिथेही मीच जिंकेल रे, पण संतोष दादुड्या असं वागू नको रे बच्चू, कारण तुला चांगलं वाईट सांगणारं कोणी नाही तुझ्या आजूबाजूला. काळजी घे रे बच्चू संतू दादा, मला फार वाईट वाटतं रे दाद्या, तुझ्या इज्जतीचे असे धिंडवडे निघतात तेव्हा. बघ संतोष बांगर दादूस, मी तुला भूतकाळात खूप काही शिकवलं, त्याची अंमलबजावणी करून मीडिया आणि फोनवर बोलताना काळजी घे, आणि जसं या आधी आणि आज तुझं वागणं महाराष्ट्र राज्यासमोर आणलं तसंच यापुढेही आणलं जाईल. तुझे काळे धंदे पण पुढे आणणार आहेच, तेव्हा जरा मानसिक तयारीत राहा. अन हो संतोष बांगर दादुड्या, ते तुझे चेले चपाटे मला तुझी लायकी नाही, लायकीत राहा असे मेसेज करताय, तेव्हा जरा त्यांना सांग की हा संतोष बांगर कुणाच्या बापाला भीत नाही, मात्र तुला भीतो मी अयोध्या माय असं म्हणत होत असत. तुर्तास इतकंच, काळजी घे रे संतोष दादुड्या, तुझीच लाडकी चिंगरी मिंगरी आणि एकदम गरीब गाय बहीण अयोध्या पौळ पाटील. अयोध्या पौळ पाटील यांनी असं जाहीर पत्र लिहिल्यावर संतोष बांगरही मीडिया समोर आले आणि त्यांनी ती ऑडिओ क्लिप आपली नसल्याचा दावा केलाय. ही खरं जर सांगलं तर तुम्हाला सांगतो की ही व्हिडिओ क्लिप माझी नाहीच. ती व्हिडिओ क्लिप जर तुम्ही, मला वाटते की TV9 दाखवलेली आहे, जर ती जर तुम्ही व्हिडिओ क्लिप जर बघितली तर त्याच्यामध्ये ते संतोष बांगर म्हणते की मी मेलोय, माझा ऍक्सिडेंट झालाय. मला वाटते की जर असं जर त्याला शिवीगाळ करायची असती तर ते पहिलं जे वाक्य काही बोललोय त्याच्यानंतर पहिलं दुसरं काहीतरी बोललोय, म्हणजे हे काहीतरी तुम्हाला सांगतो की कट कारस्थान रचलेलं आहे आणि हे बदनाम करण्याचं राजकारण मला वाटते अनेक दिवसापासून आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्येच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. की या महाराष्ट्रामध्ये अनेक कलाकार आहेत, अनेक कलाकार तुम्हाला सांगतो की कुणाने कुणाचे तरी आवाज काढतात. मग पूर्वीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघितला असं, कुणी निरू फुलेचा आवाज काढतोय, कुणी लक्ष्मीकांत बेर्डेचा आवाज काढतोय, कुणी नाना पाटेकरचा आवाज काढतोय, कुणी शत्रुघ्न सिन्हाचा आवाज काढतोय, आणि या माध्यमातूनच तुम्हाला सांगतो की हा माझा आवाज कोणीतरी मिमिक्री केलेली आहे आणि त्या पद्धतीचं कट कारस्थान, मला बदनाम करण्याचं कारस्थान या काही लोकांनी केलेलं आहे. मी फक्त तुम्हाला शेवटी एवढंच सांगर, मुझे लाख कोशिश करो बदनाम करणे की, मैं जब जब बिखरा हूँ दुगनी रफ्तार से निखरा हूँ. हिंगोली जिल्ह्यातल्या किंवा मराठवाड्यातल्या बऱ्याच ग्रुपमध्ये ती सगळी रेकॉर्डिंग चाललेली होती. मग संबंधित मी त्या मुलाशी पण बोलले आणि कुठलीही गोष्ट मी क्रॉस चेक केल्याशिवाय मी कधीच सोशल मीडियावरती टाकत नाही. जसं की तुम्ही मला म्हणालात की मॉर्फ केलेला आहे, ते मुका घ्या मुका, तेव्हापासनं तर ते सगळं काही मॉर्फ म्हणून म्हणूनच सगळं चाललेलं आहे. मॉर्फच्या नावाखाली खऱ्याही गोष्टी म्हणजे खपून गेलेल्या आहेत. अयोध्या पौळ पाटील यांनी लिहिलेल्या पत्रावरूनही बांगर यांनी त्यांना सल्ला दिलाय. हे काही लोक तुम्हाला सांगतो की संतोष बांगरला शिव्या दिल्याच्या नंतर, संतोष बांगरला काही बोलल्याच्या नंतर मोठेपण घ्यायचं. आणि एक कोणतरी मला वाटते ती महिला आहे,
तिला सुद्धा मला त्या ताईला सांगायचंय की मला वाटते माझ्या नावाचा जप करोस तोर, देवाचा जर जप केला तर निश्चितपणे तुला पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या ताईला माझी विनंती आहे की माझा जप करू नकोस, तू जप देवाचा कर. देवाचा जर जप केला तर 100% यश मिळेल तिला, तुला यश मिळेल. मी माळकरी आहे, मी माळकरी वारकरी घरामध्ये जन्मलेली आहे. माझ्या घरातल्या सगळ्यांची नावं जी आहेत ते देवाचीच नावं आहेत. आणि तर मी देवाचं, माझं स्वतःचंच नाव अयोध्या आहे. माझ्या नावासोबत सोबत रोज प्रभू श्रीरामाचा जप होतच आहे. त्याच्यामुळे मी कोणाचा जप करायचा तर हे मला माझ्या लाडक्या भावानी सांगायची आवश्यकता नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी मागच्या 4 वर्षापासून त्याचा सगळं सांभाळते आहे. त्याचा आवाज, त्याची स्टाईल, त्याची पद्धत, त्याची टोन, तो कुठे आवाज चढवतो कुठे आवाज कमी करतो हे मला असं वाटतंय की वहिनीलासुद्धा त्याची ही कटकारस्थानं माहिती नसतील. त्याची खूप कटकारस्थानी एक बहीण म्हणून मला त्याची खूप सगळी चांगली माहिती आहे मी त्याचं सगळं हे केल्यामुळे. तर हा तर तो मला म्हणू शकत नाही की मॉर्फ केलेला आहे वगैरे म्हणून. एका लोकप्रतिनिधीनं अशा अर्वाच्या शिव्या दिल्या असल्यानं ठाकरे गटानं थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली आहे. पण बांगर यांनी ऑडिओ क्लिपमध्ये आवाज आपला नसल्याचं म्हटलंय. ऑडिओ क्लिपमधला आवाज मग नेमका कुणाचा आहे? माजी मुख्यमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्र्यांचं नाव घेत अर्वाच्या शिव्या कुणी दिल्या? पोलीस याचा तपास करणार का? हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.